हा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहा 9.9 त्यापेक्षा अधिक लवकर नाही त्यापेक्षा अधिक लवकर नाही एज सून एज ऐवजी 9.0 वापरावा 9.0 वापरा अर्थ कळला विद्यार्थ्यांनो त्यापेक्षा अधिक लवकर नाही म्हणजे त्याचा अपोजिट मध्ये येतो तो एज सून एजचा जर दिलेले वाक्य एज सून एजच्या वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद असल्यास एम सहाय्यकारी क्रियापद बघा एम इज आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये वॉज वेअर पास्ट टेन्स मध्ये शाल विल फ्यूचर हॅव हॅज प्रेझेंट टेन्स हॅड पास्ट टेन्स कुड पास्ट टेन्स कॅनचा कुड होतो कॅन डीड पास्ट टेन्स डू डज प्रेझेंट टेन्स डू सिंग्युलर डज प्युरल ते क्रियापद नो सुनरचं नंतर वापरते नो सुनर नंतर वापरतात म्हणजे नो सुनर घेतल्या घेतल्या यांपैकी एखादा तिथं येत असतो जर हे इथून तर इथपर्यंत कॅन पर्यंत कोणी नसेल तर डू डज डीड वापरतात क्रियापदा अनुसार किंवा ते वाक्य अनुसार डू डज डीड वापरतात कळलं जर क्रियापदामध्ये म्हणजे त्या नो सुन या असून मध्ये काय नसेल एम इज आर वॉज वेअर कॅड कुड ए कॅन नसतील तर डू डज डीड ह्या त्या वाक्याप्रमाणे घेतात कळलं विद्यार्थी मित्रांनो पुढं सहाय्यक क्रियापद नसल्यास त्या वाक्यातील काळानुसार टू डूचे रूप म्हणजे कुठलं डू डज डीड टू डूचे रूपे म्हणजे ती सहाय्यकारी क्रियापद घ्यावी हे मुख्य क्रियापदाचा योग्य तो बदल करावा मुख्य क्रियापदामध्ये योग्य तो बदल म्हणजे ते मुख्य क्रियापद म्हणजे पहिलं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब करावं वाक्य साध्या वर्तमान काळात असेल तर क्रियापदाला एस प्रत्यय नसेल साध्या असेल तर डूचा वापर करावा क्रियापदाला एस लागला असेल तर डचचा वापर करावा मात्र एस प्रत्यय काढावेत तो डज घेतल्यानंतर क्रियापदाचा एस काढून टाकायचा डज आल्यावर तर दोघं यायचं डज घेतला आणि एस पण त्याला लावला वर्बला तर ते जमणार नाही कळलं विद्यार्थी मित्र डज घेतला काढल्या त्या क्रियापदाचा ई किंवा एस काढून टाकायचा वाक्य साध्या भूतकाळात असेल तर डीड वापरावा सोप न सुनार वाक्यातील सुरुवात घ्यावी वाक्यातील स्वल्पविराम ऐवजी ध्यानचा वापर करावा ध्यान शेवटी वापरतो स्वल्पविराम तो काढायचा आणि त्याच्या जागी ध्यान वापरायचं खाली विधाने अभ्यासा बघा एज सून एज माय फादर गेट्स अप अ कप ऑफ टी इन द मॉर्निंग ही फील फ्रेश चला पहिले ओळखून घ्या याच्यात सहाय्यकारी क्रियापद आलंय का एम इज आर वॉज वेअर आलंय नाही आलं नाही आहे माय फादर इस काय आलं करता गेट्स मिळवले अनेक वचन आलं म्हणजे डज येणार काय ना डज गेट गॉट गॉटन असं तर आलेलं नाही आहे म्हणजे हे वर्ब साधे आणि त्याला एस लागलेलं आहे म्हणून डज घ्यावा घेतलं बघा नो सुनर डज घेतला एज सून एज काढून टाकावा नो सुनर घेतला क्रियापदाला एस आहे म्हणून डज घेतला नियमाप्रमाणे आपल्या वरच्या नियमाप्रमाणे माय फादर जर घेतला हा डज घेतल्या क्रियापदाला लागलेला एस काढून टाकावा इयर एस काढून टाका नियमाप्रमाणे काढला हा अ कप ऑफ द टी मॉर्निंग कॉमाला कॉमेच्या जागी वापरावा दॅन वापरावा दॅन वापरला वाक्य जर त्याचं पुढचं लिहून टाकावं ही फील्स फ्रेश झालो अशा प्रकारे एज सून एज नो सुनर दॅन मध्ये करतात नियमाप्रमाणे सगळे नियम परत पाहून घ्या वाचून घ्या समजून घ्या हा नो डू डज डीड काढावा कसं काढावा कुठल्या काळात घ्यावा ते परत पहा माझा हा व्हिडिओ मी समजवतोय ते समजून घ्या एज सून एज आय फिनिश माय होमवर्क आय हेल्प माय मदर मी ज्या क्षणी माझा होमवर्क खतम करतो त्या क्षणी मी आईला मदत करतो असं त्याने म्हटलंय पण आय डू नॉट म्हणजे मी त्या क्षणी करू शकत नाही काम संपवू शकत नाही त्या क्षणी मी माझ्या आईला मदत करू शकत नाही असं त्याचं होतं म्हणजे बघा याचा अर्थ काय होता आपण त्यापेक्षा अधिक लवकर नाही असं त्याचा होऊ शकतो पुढं नो सुनर ध्यान घेतला बघा नो सुनर ध्यान घेतला बघा आता इथं आय नंतर काय आला फिनिश हे वर्ब आलं वर्बला ईएस लागला नाही ना ईडी लागला नाही ना तर कुठलं टेन्स म्हणजे भूतकाळात नाही तर सिम साधा भूतकाळ दिसतोय म्हणून आपण त्याला डू घेतला वाक्य आय घेतला फिनिश ॲट वर्क कॉमेसचा ध्यान घेतला आय हेल्प माय मदर झालं पुढचं ॲज सून ॲज द गर्ल्स नोटिस्ड द प्रिन्स ही
शी स्टूड अप बघा क्रियापद आलं द गर्ल्स आलं डीड वापरला डीड का वापरला कधी क्रियापदला ईडी लागलंय म्हणून डीड वापरला हा याच्यात एकही काय आलं नाही विद्यार्थी मित्रांनो हेल्पिंग वर्ब आलं नाही हेल्पिंग वाला डायरेक्ट ठेवता येतं टेन्शनच राहत नाही आणि हेल्पिंग वर्ब वाली जास्त करून येतात पेपरामध्ये तरी मी तुम्हाला दाखवते हेल्पिंग वर्ब वाले दोन तीन बघा आता बघा ऍज सून ऍज द बेल रँग रंगचा रिंगचा रँग झालाय मग डीड वापरला रँगचा रिंग केला म्हणजे व्हर्ब चांगल्यापैकी तुमचे पाठ असायला पाहिजे आणि कॉमा जागी दॅट वापरला ऍज द ग्रँडफादर सॅटिस्फाईड ईडी लागला म्हणजे डीड आला जर तसं घेतलं ईडी काढून टाकायचा जर घ्यायचं द्या कॉमा जागी धन वापरायचा ऍज सून ऍज ही आता बघा इथं आलेला ही वॉज डन विथ द लेफ्ट शूज धीरा आस्क्ड हिम टू पुट द अदर शूज ऑन द स्टँड तर बघा वॉज आलाय तर काय डू डज वापरायची गरज नाही वॉज जर घेऊन टाकायचा हा ही डन विथ द लेफ्टॉप शूज आणि कॉम्स जागी नॅन वापरावा ऍज सून ऍज इंडिया ओन द मॅच ओन द मॅच आता बघा इथं ओन आला म्हणजे भूतकाळात आला म्हणजेच डीड येणार नो सुनर डीड इंडिया ओनच इन्फिनिटी वर विन येतं द मॅच द एन पीपल्स रशड ऑन द ग्राउंड अशा प्रकारे हा नो सुनर द्यांचा वापर करतात तुम्हाला धडा आवडला असेल लाईक करा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या चॅप्टरमध्ये हॅडली विन कसं करतात आणि वापर करतात त्याचं सूत्र आपण पाहणार तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा थँक्यू